उल्लास का माहौल, प्रधानमंत्री का उद्बोधन के लिए आगमन। प्राइम मिनिस्टर एट द सेंट्रल डेस। राष्ट्रीय सलाम, सलामत, सच। माननीय प्रधानमंत्री, अब राष्ट्रीय सलामी गारद लाल किले की प्राचीर के सामने से प्रस्थान करते हुए। हमारा राष्ट्रीय ध्वज, हमारा तिरंगा, हमारे देश का सम्मान, हमारा स्वाभिमान। ज्या क्षणाची अवघा देश वाट पाहत होता तो क्षण म्हणजे हमारा देश दुनिया का सबसे ध्वजारोहण झालेला आहे। आणि आता साधारण पृष्ठभूमि से सार्वजनिक जीवन संचलन करून ध्वजवंदना देण्यात येते। सैन्याचे लष्कराच्या सर्व दलांकडून ही ध्वजवंदना देण्यात येते। 68 चा हा मानवी आकडा आणि यातून दिसणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारताचा तिरंगा अभिमानानं, सन्मानानं, राष्ट्रभक्तीनं असा हा उंच फडाडणारा तिरंगा। आणि याच तिरंग्याला संचलन करून मानवंदना दिली जाते आहे। सैन्याच्या, लष्कराच्या वेगवेगळ्या तुकडींकडनं ही मानवंदना। आणि यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरनं ऐतिहासिक असं भाषण असतं। गेल्या काही वर्षात झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।